बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल आयना, खास फॅमिली सोबत जेवणाची सोय हॉटेल आयना, किडवाय चौक सोलापूर। छत्रपती संभाजीनगर येथे आज आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने शहागंज येथील 2 दुकाने पाडण्यात आली व इतर सामान मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले। महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांनी शहरातील सिटी चौक ते गुलमंडी पार्किंग पर्यंतचे अतिक्रमण पाहणी केली होती। या रस्त्यावर फूल अत्तर विक्रेते यांनी छोट्या वाहतुकीचे रोड बंद करून त्या ठिकाणी दुकाने मांडली होती, तर या ठिकाणी पाहणी करीत असताना 3 दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती। तसेच या ठिकाणी असलेल्या इतर अतिक्रमण धारकांनी आपल्या दुकानांचे अतिक्रमण काढून घ्यावे, अन्यथा थेट सामान जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल अशी समज देण्यात आली होती। त्या अनुषंगाने आज अतिक्रमण विभागाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंजूरपुरा रस्ता गांधी पुतळ्यापासून कारवाई सुरू करण्यात आली, तर यात शहागंज येथील मस्जिद लगतच्या दुकानांचे शेड पाडण्यात येऊन लगतचे 2 अतिक्रमण दुकानेही पाडण्यात आलेली आहेत। तर या ठिकाणी असलेले 19 रस्ता बाधित ओटे व 19 कच्चे शेड निष्कर्षित करण्यात आलेली आहेत। तसेच येथील जनता किराणा दुकानांसमोरील MS गर्डरमध्ये बांधलेले पक्के शेड निष्कर्षित करण्यात आलेली आहेत। या ठिकाणी असलेले इतर सामान मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आले व जप्त केलेले सामान परत दिले जाणार नाही याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे। सर्वप्रथम आणि महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाद्वारे शहागंज हे जो भाग आहे ह्या भागामध्ये आम्ही सध्या कारवाई करण्याचं हाती घेतलेलं आहे। आणि कारवाई करण्यामागचं मूळ उद्देश आहे की जो मोठे रस्ते आहेत त्या रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात दुकानदार असतील किंवा हातगाडीवाले असतील ह्या सर्व लोकांनी पुढे येऊन रहदारीला वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने अतिक्रमण स्वतःचं केलेलं आहे। तर याच्यासाठी आम्ही महानगरपालिकेच्या वतीने अगोदर प्रबोधन आणि आवाहन केलेलं होतं। त्याचा प्रथम भाग होता की आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन आमच्या जे व्हेकल्स असतील त्याच्याद्वारे आवाहन करून सांगितलं होतं की त्या अतिक्रमण स्वस्फूर्तीने त्यांनी काढून घ्यावेत, स्वयंस्फूर्तीने जर काढले नाही तर महानगरपालिका त्या ठिकाणी येऊन उचित जी काही नियमानुसार कारवाई आहे ती करेल। केल्यानंतर बऱ्याचशा व्यापाऱ्यांनी लोकांनी त्याला प्रतिसाद दिला आणि काढून घेण्याचंही केलं, परंतु ज्या लोकांनी ते अतिक्रमण काढली नाहीत महानगरपालिकेने त्या ठिकाणी प्रत्यक्ष कारवाई करून ती अतिक्रमणं जमीनदोस्त केलेली आहेत। मग तिथं ओटे असतील, पुढं आलेले शेड असतील, रस्त्याला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी जे अतिक्रमण केली होती ते निष्कासन करण्याची कारवाई केलेली आहे।
आणि त्या दरम्यान जो बराचसा माल आम्हाला आढळून आलेला होता तो माल पण आम्ही ताब्यात घेतलेला आहे. आणि तो माल ताब्यात घेतल्यानंतर आवाहन करूनही ज्यांनी प्रतिसाद दिलेला नाही त्या लोकांचा माल याच्यानंतर भविष्यामध्ये आम्ही परत करणार नाही आहोत, तो माल जप्तच राहील. या कारवाईमध्ये किती कर्मचाऱ्यांचा सहभाग होता, अधिकारी कर्मचारी? या कारवाईमध्ये अतिक्रमण निर्मूलन पथकातील 25 लोक आणि नागरी मित्र पथक आहे त्यातली जवळ 20 लोक अशा साधारण 45 लोकांचा सहभाग होता. आणि सकाळी ही कारवाई 10 वाजता सुरू झाली आणि दुपारी 4 वाजेपर्यंत निरंतरपणे ही कारवाई पार पाडण्यात आलेली होती. सोलापूरच्या हॉटेल क्षेत्रात नावाजलेलं एकमेव नाव हॉटेल आईना. चिकन बिर्याणी, चिकन अंगारा, चिकन हंडी, आईना स्पेशल चिकन, स्पेशल चिकन तंदुरी, चिकन 65, चिकन हैदराबादी यांसारखे चिकनचे भरपूर डिश उपलब्ध. एक बार खाओगे तो बार बार आओगे. फॅमिली साठी खास चिकन बिर्याणी पॅक मिळेल. पार्सलची सुविधा, खास फॅमिली सोबत बसून जेवणाची सोय फक्त हॉटेल आईना मध्ये. सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं प्रसिद्ध हॉटेल हॉटेल आईना, टेस्ट साठी एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता किडवाई चौक सोलापूर. ऑर्डर व बुकिंग साठी संपर्क मुस्ताक शेख 99 75 46 67 20 आणि 79 72 05 50 22.